नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने अपसाईडला डाऊन साईडला मार्केटमध्ये मुवमेंट येऊ शकते याची सविस्तरपणे चर्चा दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. पाठीमागच्या 3 ते 4 ट्रेडिंग सेशन पासून बँक निफ्टीचं बिहेव्हिअर जे आहे ते खूप छोट्या रेंजमध्ये ट्रेड करण्याचं आहे. बँक निफ्टी इंडेक्स एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे आणि आजच्या ट्रेडिंग सेशनला जर तुम्ही मार्केटला ऑब्झर्व केला असेल तर बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो पण रेड मध्ये क्लोज झालाय आणि दुसऱ्या बाजूला निफ्टी इंडेक्स जो आहे तो पण काय झाला या ठिकाणी रेड मध्ये क्लोज होताना तुम्हाला दिसून आलं. विशेषतः बँक निफ्टी इंडेक्स मधलं सेलिंग प्रेशर जे आहे ते कम्पॅरेटिव्हली काय कमी आहे आणि बँक निफ्टी इंडेक्स 42,346 ला क्लोज झालाय. निफ्टी इंडेक्स मात्र 18,159 ला क्लोज झालाय 147 अंकांच्या घसरणीसह. ऑलमोस्ट 1% फॉल जो आहे तो काय झालाय आपल्याला निफ्टीमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवरती दिसून आलाय. मित्रांनो, तुम्ही जर आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटला जर ऑब्झर्व केला असेल तर निफ्टी इंडेक्स जो आहे ह्या निफ्टी इंडेक्सनं आज जो सकाळी दिवसाची जर रेंज बघितली तर बँक निफ्टीचा आजचा हाय तयार झालाय 42,286 आणि बँक निफ्टीनं लो तयार केलेला आहे 42,202. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील हे सांगितलं तेव्हा बँक निफ्टी इंडेक्स जोपर्यंत डाऊन साईडला 42,200 ही लेवल ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येणार नाही. आणि एक्झॅक्ट मित्रांनो त्या लेवललाच मार्केटनं काय केलं आज सपोर्ट घेतला आणि इव्हन आपला जो प्रीमियम टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला देखील मी आज सकाळी हेच सांगितलं की बाबानो मार्केट जे आहे एका छोट्या रेंजमध्ये काय करायला या ठिकाणी ट्रेड करत आहे आणि ही रेंज जोपर्यंत मार्केट ब्रेक करणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मोठा मोमेंटम जो आहे तो जनरेट होणार नाही असं काय केलं होतं क्लिअरली सांगितलं होतं. आणि मी मेसेज पण टाकलं होतं की बाबा बँक निफ्टी इंडेक्समध्ये जे सेलिंग प्रेशर येणार आहे ते 42,187 खाली येणार आहे. जर बँक निफ्टीनं आज ही लेवल जर होल्ड नाही केली तर तिथं सेलिंग होईल असं क्लिअरली काय केलं होतं सांगितलं होतं. आणि बँक निफ्टीला तुम्हाला जर कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर सांगितलं होतं बाबा 42,356 वरूनच काय करा तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करा. आणि एक्झॅक्ट मित्रांनो मार्केटना जो आज हाय तयार केला तो साधारणतः 200 पॉईंट फक्त मार्केट वरती गेले पण त्या लेवलला मार्केट काय झालं या ठिकाणी सस्टेन झालेलं नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचं मार्केटचं जर प्राइस एक्शन ऑब्झर्व केलं असेल तर मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन झालंय आणि फ्लॅटच मार्केटचं क्लोजिंग जे आहे ते झालेलं आहे. सकाळी या ठिकाणी मार्केट ओपन झालं. ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये जो काय रेजिस्टन्स तयार झाला होता हा रेजिस्टन्स मित्रांनो 42,200 ही जी लेवल आहे 42,300 या ठिकाणी रेजिस्टन्स तयार झाला होता आणि हा रेजिस्टन्स दिवसभर मार्केटनं ब्रेक केला नाही आणि डाऊन साईडला मार्केटनं सपोर्ट तयार केला होता 42,200 या ठिकाणी. म्हणजे फक्त आणि फक्त ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट जे आहे ते दिवसभर ट्रेड केलंय आणि इथं ऑप्शन बाहेरची चांगली सत्व परीक्षा जी आहे ती मार्केटनं आज घेतलेली आहे. म्हणजे मित्रांनो थोडक्यात जर बघायचं झालं तर सध्याचं मार्केट जे आहे ते ऑप्शन बाहेरसाठी टफ आणि चॅलेंजिंग बनताना तुम्हाला दिसून येते. मग मित्रांनो अशा कंडिशनवर जर आपल्याला बँक निफ्टी निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कशा पद्धतीनं बनू शकतो याचा आपण या ठिकाणी आपण विचार करूया. पण मित्रांनो हे करत असताना मी तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी पहिल्यांदा समजावून सांगतो. मित्रांनो ऑप्शन चेन जर बँक निफ्टी तुम्ही काळजीपूर्वक रीड करत असाल तर ऑप्शन चेन मध्ये गेल्यानंतर काय दिसतंय ते पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सची जी ऑप्शन चेन आहे ह्याच्यामध्ये सर्वात मोठा जो कॉल रायटर सध्या मार्केटमध्ये प्लेस्ड आहे हा कॉल रायटर आहे मित्रांनो साधारणतः कुठं तर हा कॉल रायटर सर्वात मोठा कॉल रायटर आहे 36 लाखाचा ओपन इंटरेस्ट 42,500 आहे आणि त्यानंतरचा जो सर्वात मोठा कॉल रायटर आहे तो दिसतोय मित्रांनो क्लिअरली काय या ठिकाणी 42,400. म्हणजे मार्केटला उद्या जर हायर साईडला जायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा जो रेजिस्टन्स फेस करावा लागेल 42,400 42,500 आणि त्यानंतर जो मार्केटचा सर्वात मोठा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स प्लेस्ड आहे 43,000. पण मित्रांनो मला नाही वाटत की बाबा बँक निफ्टी इंडेक्स या मंथली एक्सपायरीला 43,000 जाईल आणि त्या ठिकाणी मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करेल. पण मित्रांनो दुसऱ्या बाजूला जर बँक निफ्टी इंडेक्सचा पुटचा जर डेटा काळजीपूर्वक रीड केला तर या ठिकाणी सर्वात मोठा जो पुट राइटर आहे मार्केटमध्ये तो आहे 42,200 म्हणजे उद्या देखील तुम्हाला 42,200 वरचा प्रत्येक डीप काय करायचा आहे बाय ऑन डीप मध्ये युज करायचा आणि त्यानंतरचा जो सपोर्ट आहे बँक निफ्टीचा हा 42,000 या ठिकाणी असल्याचं दिसून येतोय. आणि सर्वात जास्त पुट राइटरनं जर आर मार्केटमध्ये ग्रीप घेतली असेल तर ही 42,200 या ठिकाणी म्हणजे मार्केट 42,200 खाली जाणार नाही असं क्लिअरली दिसतंय. आणि सर्वात इंटरेस्टिंगली मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 42,500 ही जी लेवल आहे इथला कॉल रायटर मार्केटमधून काय झाला एक्झिट झालेला आहे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात जर विचारात घेतलं तर मार्केट उद्या पण टिपिकल रेंज बॉन्ड एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करणं आपल्याला अपेक्षित आहे. ही रेंज उद्या पण मार्केट ब्रेक करेल का न करेल हे सांगणं सध्याला अवघड आहे. पण मित्रांनो असं जरी असलं तरी आपल्यासाठी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बँक निफ्टी इंडेक्समध्ये ही जी लेवल या ठिकाणी तयार झाली कोणती लेवल आहे मित्रांनो ज्या लेवलला पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केट काय करतं या ठिकाणी क्लिअरली रिस्पेक्ट देताना तुम्हाला दिसून येतं. मित्रांनो हा एक एरिया आहे. हा कोणता एरिया आहे
ही प्राइस एक्शन मित्रांनो काय करा पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या, कारण का बँक निफ्टी इंडेक्सला पाठीमागे मित्रांनो या ठिकाणी एक सप्लाय झोन जो आहे तो काय झाला होता, तयार झाला होता, हा रेजिस्टन्स फेस करत होता आणि हा रेजिस्टन्सचा ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केटला इकडे हायर साईडला साधारणतः 42,450 ते सॉरी 42,550 ते 42,600 हा 50 पॉईंटचा एक सप्लाय झोन आहे आणि परत मार्केटमध्ये इथं रिट्रेसमेंट झाले आणि मार्केट परत काय व्हायला या ठिकाणी सपोर्ट घेते, म्हणजे पूर्वी ज्या ठिकाणी मार्केटचा रेजिस्टन्स होता त्या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेते आणि आय थिंक मला वाटतं मित्रांनो मार्केट इथं 1 ते 2 दिवस कन्सोलिडेट होऊन एकतर मार्केट हायर साईडला जाईल नसेल तर मार्केट डाऊन साईडला जे आहे ते काय होईल, या ठिकाणचा जो काय गॅप आहे आणि इकडे जो 41,400चा जो सपोर्ट आहे लास्ट ह्या सपोर्टकडे काय करू शकतं मार्केट येण्याचा प्रयत्न आय थिंक मला वाटतं की ह्या मंथली एक्सपायरीसाठी करू शकतं, त्यामुळे ही रेंज मार्केट काय करते काय करावं लागेल आपल्याला बघावं लागेल. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं या ठिकाणी जी मार्केटनं रेंज तयार केली ही रेंज खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही रेंज मित्रांनो साधारणतः 100 पॉईंटची नाही तर ही रेंज ऑलमोस्ट मित्रांनो आता 400 पॉईंटची तयार झाली. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, का माहित का इथं आता मार्केट जे आहे ते आज आणि काल दोन ट्रेडिंग सेशन मध्ये साधारणतः 42,200 ते 42,400 दरम्यान ट्रेड करत आहे, त्याच्या अगोदर मार्केट इकडे 400 ते 600 दरम्यान काय करत होतं ट्रेड करत होतं, म्हणजे मार्केटनं काय केलंय 200-200 पॉईंटच्या रेंज डिफाईन केले, काय केले मार्केटने या ठिकाणी 200-200 पॉईंटच्या रेंज डिफाईन केले, म्हणजे त्या रेंजमध्ये जसं मार्केट ब्रेक करेल तसा एक मार्केटमध्ये मोठा मोमेंटम जो आहे तो आपल्याला जनरेट होणं अपेक्षित आहे. मग मित्रांनो ह्या कंडिशनवर जर मला मार्केटवर काय बेरिश व्ह्यू वगैरे जर ठेवायचं असेल तर हा बेरिश व्ह्यू मी साधारणतः कुठून ठेवला पाहिजे मित्रांनो, तुम्हाला माझा एक स्पष्ट सल्ला असेल बँक निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 42,175 खाली हा ते 15 मिनिट सस्टेन होत नाहीये किंवा क्लोज होत नाहीये तोपर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीत पुट ऑप्शन बाय करायचा या ठिकाणी मार्केटमध्ये विचार करू नका. आणि मार्केटमध्ये समजा मार्केट 10-15 मिनिटं ह्या लेवलच्या खाली जरी होल्ड झालं त्यानंतर मित्रांनो तुम्ही जरी पुट ऑप्शन बाय केला तर ह्या पुट साठी तुमचं जे पहिलं स्पॉट प्राईजवर टार्गेट एक्झिट होतंय किंवा तयार होतंय हे आहे मित्रांनो 42,000 या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो मार्केट परत 42,000 काय करतं हे बघावं लागेल, कारण का हा जर सपोर्ट मार्केटला होल्ड नाही करता आला तर या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये ह्या लेवलपर्यंत किंवा ह्या लेवलपर्यंत काय होऊ शकतं 41,600 पर्यंत किंवा 41,200 पर्यंत काय करावं लागेल बँक निफ्टीला घसरावं लागेल किंवा बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर येणं आपल्याला अपेक्षित आहे. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या ह्या लेवलला केअरफुली काय करा वॉच करा. पण तुम्हाला माझा स्पष्ट सल्ला असेल 42,175 खाली बँक निफ्टी निघाल्यानंतर तुम्ही 42,000 पहिलं टार्गेट ठेवा, त्या ठिकाणी ऑप्शनचा जर तुम्ही प्रॉपर डेल्टा बाय केला असेल तर त्या ठिकाणी साधारणतः 60-70-80 पॉईंटचं मॅक्झिमम टार्गेट काढू शकतो, त्या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतं. आणि त्यानंतर जर बँक निफ्टी इंडेक्स 42,000 जर खाली स्लिप होत असेल तर त्या ठिकाणी 60-70-80 पॉईंटचा मॅक्झिमम स्पॉट प्राईजवरती स्टॉप लॉस लावून तुम्ही त्याला ट्रेल करू शकता आणि डाऊन साईडला 41,600 आणि 41,200 हे पॉसिबल टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतात तुम्हाला बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिळू शकतात. पण मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टी इंडेक्समध्ये बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल आणि मार्केटवर जर काही कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर कुठून बाय करू शकता मित्रांनो, माझा तुम्हाला स्पष्ट क्लिअर सल्ला असेल जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स 42,625 वरती जात नाही तोपर्यंत तुम्ही कॉल ऑप्शन बाय करायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जोपर्यंत 150 ते 200 पॉईंटची कॅन्डल तयार होत नाही 15 मिनिटांमध्ये ह्या लेवलला मार्केटनं काय केलं पाहिजे कमीत कमी 150 पॉईंट ते 200 पॉईंटच्या कॅन्डलनं काय केलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी ब्रेक केलं पाहिजे. ह्या लेवलला ज्या वेळेला बँक निफ्टी इंडेक्स ब्रेक करेल अपसाईडला 42,625 त्याच वेळेला तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करायचं आहे, अदरवाइज कॉल ऑप्शन बाय करू नका. आणि मार्केट ह्या लेवलच्या वरती जर एकदा निघालं अशी मोठी कॅन्डल तयार करून तर मित्रांनो 42,890 हे पहिलं टार्गेट, त्यानंतर डायरेक्ट 43,022 हे टार्गेट आणि त्यानंतर 43,233 हे टार्गेट काय होणार आहे तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मिळणार. पण मित्रांनो जोपर्यंत 600 वरती बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत कॉल ऑप्शन बाय करायचा आहे डोक्यातून काढून टाका, तिथं सेल ऑन राईटची स्ट्रॅटेजी वापरण्यापेक्षा बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरा. 42,200 जवळ जेवढं मार्केट मिळेल तेवढं तुम्ही बाय ऑन डिप करा, तिथला तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो बेटर असेल आणि 400-500 किंवा 600 काय करा तुम्ही एक्झिट करा, मार्केट जसजसं वर जाईल तसतसं ट्रेलिंग स्टॉप लॉस युज करणं तुम्हाला जास्त फायदेशीर होऊ शकतं. मित्रांनो दुसऱ्या बाजूला जर तुम्ही निफ्टीचा चार्ट बघत असाल
तर निफ्टीचा चार्ट बघण्या अगोदर एक महत्त्वाचं तुम्हाला गोष्ट सांगायची. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या युट्यूब चॅनलवर आला असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर आत्ताच युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, एनजी लोन असेल, एलिस ब्लू ची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे. त्या लिंक मार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल काय करा, जॉईन करा. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर बँक निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट बघत असाल, निफ्टीचा सॉरी, तर या ठिकाणी निफ्टीमध्ये एक ट्रेंड लाईन जी ती तयार झाली होती 4:75 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. आणि ही ट्रेंड लाईन जशी बँक निफ्टी इंडेक्सने या ठिकाणी ब्रेक केली, तसं ही रेंज निफ्टीनं डाऊन साईडला ब्रेक केल्यापासून काय झालं, या ठिकाणी निफ्टीमध्ये एक सेलिंग प्रेशर जे आहे ते या ठिकाणी जबरदस्त माउंट झाले. त्यानंतर मार्केटने इकडे एक टेक्निकल पुल बॅक दिला होता आणि ह्या पुल बॅक नंतर पहिल्या 75 मिनिटांमध्ये मार्केटमध्ये एक शार्प फॉल आला. पण मित्रांनो, शेवटच्या काही मिनिटांचा जर विचार केला, मिनिटांचा म्हणजे साधारणतः मित्रांनो 300 मिनिटांमध्ये बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो काय झालाय, या ठिकाणी निफ्टी इंडेक्स एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड केला. म्हणजे मित्रांनो, ही जी रेंज आहे ना, तर ही खूप इम्पॉर्टंट असणार आहे आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. कारण का, ह्या रेंजच्या बाहेर जोपर्यंत निफ्टी जाणार नाही, आता हायर साईडला जी लेवल तयार होते 18,187, म्हणजे आपल्याला साधारणतः मित्रांनो निफ्टीमध्ये उद्या जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवू शकता तुम्ही, 18,219 वरून काय करायचं आहे, निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. त्याच्यावरती निफ्टी निघाल्यानंतर कॉल ऑप्शन बाय करा, तुम्हाला 18,260 हे पहिलं टार्गेट मिळेल, 18,292 हे टार्गेट मिळेल, 18,322 आणि 18,344 हे पॉसिबल टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं, तुम्हाला निफ्टीमध्ये मिळू शकतं. हे टार्गेट येणं अवघड आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण ह्या पहिल्या 3 टार्गेटसाठी तुम्ही काय करू शकता, मार्केटवर व्ह्यू ठेवू शकता. कारण का, ही जी ट्रेंड लाईन आहे, ह्या ट्रेंड लाईनला मार्केट काय करू शकतं, टेस्ट करायचा प्रयत्न एकदा करू शकतं. पण इन केस मार्केट उद्या जर गॅप डाऊन ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं आणि तिथून जर मार्केट खाली चाललं, तर त्या कंडिशनला मात्र निफ्टीमध्ये जे सेलिंग प्रेशर येईल हे कम्पॅरेटिव्हली काय असणार आहे, जास्तीच असणार. आणि हे सेलिंग प्रेशर कुठून माउंट होऊ शकतं मार्केटमध्ये, मित्रांनो आज जो निफ्टीनं लो तयार केलाय 18,130 आसपास काय झालाय, लो तयार झालाय. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे मंगळवारी मार्केट ह्या रेंजमध्ये कुठेही ओपन झालं, ओपन झाल्यानंतर मित्रांनो पहिल्या 10 मिनिटाचा हाय जो काय असेल तो काय असेल, तुमचा एसएल असेल आणि त्यानंतर पुट ऑप्शन बाय करायचा. मित्रांनो, मार्केट पहिल्या 10 मिनिटाच्या हायला जर अपसाईडला ब्रेक करत नसेल आणि ह्या कालच्या लोच्या लेवलकडे, म्हणजे आजच्या आणि कालच्या लोच्या लेवलकडे जर मार्केट येत असेल आणि त्या कंडिशनला जर मार्केटनं 18,130 जर ब्रेक केलं, तर 18,100 हे पहिलं टार्गेट मिळेल, 18,060 हे दुसरं टार्गेट मिळेल आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर 18,000 ही लेवल काय होणार आहे त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि इन केस त्याच्या जर मार्केट खाली निघालं तर हा जो पॉइंट आहे मित्रांनो साधारणतः 17,950 देखील ह्या मंथली एक्सपायरीला निफ्टी दाखवायच्या तयारीत आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मित्रांनो, काही ग्लोबल क्यूज, काही सेंटिमेंट आणि FIDIच्या पोझिशन प्लेसमेंट क्लिअरली कुठे ना कुठे ह्याच्या इंडिकेशन देतात. मार्केटला जर लाईफ टाईम हाय तयार करायचं असेल तर 2 पावलं पाठीमागे येणं गरजेचं आहे आणि हे 2 पावलं पाठीमागे आल्यानंतर एक मोठा अपस्विंग जो आहे तो आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या लेवल सांगितले, ज्या पॉईंट सांगितले ते काळजीपूर्वक लक्षात घ्या, त्यानुसार ट्रेड करा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर ह्या व्हिडिओचं एक डिस्क्लेमर आहे, तुम्ही मी दिलेल्या कॉलवर, मी दिलेल्या लेवलवर कधीही तुमच्याकडे असणाऱ्या एकूण कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल डिप्लॉय करू नका. त्याचबरोबर मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग करत असताना कमीत कमी रिस्क घेऊन स्टॉप लॉस लावून ट्रेडिंग करा, ते तुमच्या फायनान्शियल हेल्थसाठी चांगलं आहे. धन्यवाद, थँक्यू.